सीमेवरील या तणावाच्या पार्श्वभूमीवर दुसरीकडे अमेरिकेच्या एका निर्णयामुळे भारतीयांची चिंता वाढली. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी H-1B विजावर 2020 अखेरपर्यंत निर्बंध घालत असल्याची घोषणा केली आहे. 24 जूनपासून हा आदेश जारी होणार आहे. कोरोना महामारीमुळे अमेरिकेला मोठा फटका बसला असून लाखो जणांच्या नोकऱ्या गेल्यात. त्यामुळे अमेरिकी लोकांना प्राधान्य देत त्यांच्या मदतीसाठी ट्रम्प प्रशासनाकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. H-1B विजावर निर्बंध आणल्यामुळे अमेरिकेत जायचं स्वप्न बघणाऱ्या भारतीयांना मात्र मोठा झटका बसला आहे. भारतातून मोठ्या संख्येनं IT प्रोफेशनल H-1B विजा घेऊन अमेरिकेत जातात. याचा फटका अनेक भारतीय आणि अमेरिकी कंपन्यांनाही बसेल. ज्या कंपन्यांना 1 ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या आर्थिक वर्ष 2021 अमेरिकेत सरकारकडून H-1B विजा जारी करण्यात आले होते त्यांना याचा फटका बसणार आहे. दरम्यान गुगलचे CEO सुंदर पिचाई यांनी अमेरिकेच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. काय म्हटलेत पिचाई आपण पहा. स्थलांतरितांचा अमेरिकेच्या आर्थिक यशात मोठा वाटा आहे. त्यांच्यामुळे तंत्रज्ञानात अमेरिका जगात पुढे आहे. त्यात गुगलचाही समावेश आहे. आजच्या घोषणेमुळे निराश झालोय. आम्ही स्थलांतरितांबरोबर उभं राहू. दरम्यान भारत चीन संबंध आणि अमेरिकेने विजाबाबत घेतलेल्या निर्णयावर जागतिक घडामोडीचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात. भारत चीन तणाव एकीकडे सुरू असताना दुसरीकडे अमेरिकेने हा मोठा निर्णय घेतलाय. H-1B विजा 2020 अखेरपर्यंत रद्द करण्याची घोषणा ट्रम्प प्रशासनानं केली आहे. जी 3 परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आहे ही दरवर्षी होणारी बैठक आहे आणि याच्यामध्ये प्रामुख्याने जागतिक मुद्द्यांवरती चर्चा केली जाते. यावेळेला COVID-19 आणि युनायटेड नेशनला 75 वर्ष जी पूर्ण झालेली आहे त्यावर चर्चा करण्याचं निश्चित झालं होतं. परंतु काल रशियाने ही गोष्ट मान्य केली व त्याला परवानगी दिली की जर भारत आणि चीनची इच्छा असेल तर ते द्विपक्षीय प्रश्न, विशेष करून त्यांच्यामधला जो तणाव आहे, तो त्याच्यावरती चर्चा करू शकतात आणि तो निवडण्यासाठी जर काही मदत होत असेल तो आम्हाला आनंद असेल अशा प्रकारचं रशियाची भूमिका असल्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये निश्चितपणे भारत व चीन तणावावरती चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमेरिकेमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका आहेत त्यांना गृहीत धरून घेण्यात आलेला हा निर्णय आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती अमेरिकेमध्ये बेरोजगारांची संख्या ही मोठ्या प्रमाणावरती वाढली आहे. ते जवळपास 4 कोटी बेरोजगार आजच्या घडीला अमेरिकेमध्ये आहेत. त्यामुळे जे निर्वासित H-1B विजाच्या माध्यमातून अमेरिकेमध्ये येतात त्यांच्याविषयी एक पद्धतीने अमेरिकन जनतेमध्ये देखील राग आहे आणि त्याला कुठेतरी त्याचं भांडवल करण्याचा प्रयत्न हे डोनाल्ड ट्रम्प करत आहे. त्यामुळे अशा स्वरूपाचा निर्णय हा प्रामुख्याने निवडणुकांच्या दृष्टिकोनातून घेतला गेलेला निर्णय असं आपल्याला म्हणावं लागेल.